लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बदलापूर घटनेत चिमुरड्यांवर झालेला अत्याचार आणि कोलकातामधील डॉक्टर युवतीवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्र देशात संतापाची लाट असतानाच शहराच्या अनेक भागातून मुलींवरील महिलांवरील अत्याचाराच्या घटना रोज समोर येत आहे। आज नाशिकमधील सिडकोमध्ये ज्ञानेश्वरी क्लासच्या एका शिक्षकानं पाचवीतील विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या घटनेच्या विरोधात मनसेकडून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वर क्लासच्या फलकाला काळं फासलेलं असून मनसेचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानेश्वर क्लासच्या बाहेर निषेध नोंदवण्यात आलेला आहे। जे काही हे प्रायव्हेट क्लास चालतात या प्रायव्हेट क्लासमध्ये आई वडील मोठ्या विश्वासाने आपल्या मुलींना मुलांना पाठवत असतात, परंतु ह्या क्लासमध्ये असे जे कृत्य चाललेले आहे हे अतिशय निंदनीय आहे आणि अशा ह्या क्लासधारकाला कुठल्याही परिस्थितीमध्ये याला शिक्षा झाली पाहिजे, याला फाशी झाली पाहिजे। जेणेकरून आपण जर बघितलं तर ह्या क्लासची खरोखर मान्यता आहे का, यांना खरोखर तशी परवानगी दिली आहे का, आणि या सगळ्या गोष्टीमध्ये जरी पोलिसांनी आज गुन्हा दाखल केलेला आहे परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही आणि त्याला आम्ही त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं आहे। आणि संपूर्ण क्लासेसचं आम्ही याच्यानंतर जे काही हे आहे ते त्यांना आम्ही धारेवर धरणार आहे की जेणेकरून या क्लासमध्ये यांना खरोखर परवानगी आहे का, यांना खरोखर या शासनाने अशा क्लास घ्यायला परवानगी दिली आहे का, त्यांच्या माननीय पोलीस आयुक्तांकडे त्याच्यानंतर शिक्षण याच्याकडे विभागाकडे यांची नोंदणी आहे का हे सुद्धा तपासणं साहेब गरजेचं आहे। दरम्यान सातत्यानं घडत असलेल्या घटना बघता गृह खात्याचं हे अपयश असल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे। अल्पवयीन मुली आणि तिच्या पालकांच्या तक्रारीनंतर संबंधित शिक्षकाविरोधात अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेला आहे। विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून घोषणाबाजी करत करण्यात आलेली आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।